होळी प्रीमियर लीग 2024 आपण आयोजन केलेले फक्त गावापुरती केलेले आहे. ज्यावेळी एक गटातील दोन संघ खेळत असतील त्यावेळी दुसऱ्या गटातील दोन संघाने स्वयंसेवकाचं काम करायचं आहे. कृपया या ठिकाणी हा नियम सर्वांना लागू राहील. ज्यावेळी जर एखादा संघ स्वयंसेवकाचं काम करणार नाही त्या संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. 5 धावांची पेनल्टी, कारण इथे आपण कुठूनही भाड्यात बाहेरून स्वयंसेवक मागवलेले नाहीत. दोन्ही फिरोज शेख आपण कुठे असाल लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचं. फिरोज शेख, हॅलो, थोडा आवाज, हॅलो, पंचांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा मी सर्व संघ मालकांना विनंती करतो की आपण 8 संघामध्ये 2 गट तयार केलेले आहेत. एका गटामध्ये 4 संघ आणि दुसऱ्या गटामध्ये 4 संघ असे 2 गट आपण तयार केलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती असेलच की ज्यावेळी एका गटातील 2 संघ खेळत असतील त्यावेळी दुसरा संयम 11 आणि फ्रेंड्स 11 दोन्ही संघाच्या संघटनांना मी विनंती करतो की आपल्या खेळाडूंना या मॅच साठी स्वयंसेवक म्हणून सीमारेषेच्या बाहेर पाठवायचं आहे. तर पुण्याची एकदा आपण मॅच कडे बोलतोय. रॉयल टायगर वर्सेस सिद्धेश्वर 11 या 2 संघांमध्ये या ठिकाणी ही भिडंत पाहायला मिळते. सिद्धेश्वर 11 संघाची फिल्डिंग आहे, रॉयल टायगरची बॅटिंग आहे आणि रॉयल टायगर संघाकडनं विपुल आणि हर्ष. हरेश आहे, स्लॉग स्वीप खेळायला गेले, मिस टायमिंग झालं होतं आणि चेंडू इथे आपण बघू शकतो विकेट किपरच्या पाठीमागे लेग स्लिप मधून फरार झालाय आणि अशा पद्धतीने या फरारवर आल्या 4 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीम चे ओनर रानोजी अधिकारी आहेत, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे लागलेलं आहे विपुल आणि हरेश साठी. दहा धावा धावसंख्या फलकावर इथे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळेल प्रिन्स ओवर द विकेट. ओ परफेक्ट व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला, बॅट्समॅन अक्रॉस द रन खेळायला गेले, अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू ठेवला त्यामुळे लाईन फुल लेंथ पाहायला मिळाली आणि फुल लेंथवर आला इथे डॉट बॉल. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. धावसंख्या धाव फलकावर 10, पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. शॉर्ट ऑफ लेंथ डॉट बॉल, पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरची मॅच आहे. 10 धावा धावसंख्या फलकावर रॉयल टायगर म्हणजे राणोजी अधिकारी या टीमचं या ठिकाणी पाहायला मिळते. रॉयल टायगर संघाने 4 ओव्हरमध्ये ऍटलीस्ट 40 वरती धावसंख्या इथे ऍटलीस्ट असणं गरजेचं आहे. पहिलीच मॅच आपण पाहिली तर रायझिंग स्टार संघाने गेम चेंजर या संघाला जो टार्गेट सेट केला होता 67 धावांचा
तो टार्गेट चेस करू शकले नाही, गेम चेंजर ते फक्त नेम चेंजरच राहिले, ते गेम चेंजर बनू शकले नाही. परंतु आता रॉयल टायगर रॉयल पद्धतीने जर खेळले तर सिद्धेश्वर इलेव्हन संघाला ते पराभूत करू शकतात. तर चार ओव्हरची मॅच आहे. सोमा षडक्रमांक दुसरं हाताळण्यासाठी येतोय. सोमा गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या आश्रमशाळा एंडकडनं आणि बॅटिंग मार्ग पाहायला मिळेल. विपुल, विपुलच्या बॅटमधून 9 धावा आतापर्यंत धावसंख्या लगावल्या गेल्यात. हर्ष अजूनही खातं देखील ओपन करू शकला नाहीये. ओव्हर दी विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ, स्कोअर लेग झोन मध्ये मिस टायमिंग झाला, खराब चेंडूवर देखील मिळाली विकेट. विपुलला परतावं लागेल. एक चांगला खेळाडू इथे जाळ्यामध्ये अडकला असं बहुतेक वेळा होतं की चेंडू असतो सीमारेषेच्या अगदी दिशेने जाणारा चेंडू, तो क्षेत्ररक्षकच त्या ठिकाणी आढळतो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी खराब चेंडूवर मिळाली एक गोल्डन विकेट. त्याच्या माध्यमातून रवी जगताप, क्या बात है, आज मात्र इतिहास घडवलाय. 101 रुपये प्राप्त झालेत रवी जगताप यांना बंटी अधिकारी यांच्याकडनं. या कॅचसाठी विपुल ला परतवलं, चेंडू बघितला तर शॉर्ट ऑफ लेंथ होता. शॉर्ट ऑफ लेंथला त्या ठिकाणी नटराजन साहेबने खेळायला गेले, एकटा रवी त्या ठिकाणी होता लेग स्लिप मध्ये आणि शॉर्ट लेगला तिथे त्यांनी क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं. धावसंख्या अव्वलकर एक गडी बाद 10, द्वितीय षटक प्रगतीपथावर असताना सोमा इथे गोलंदाजी मार्क वर. टीम मिटिंग करत राहिले तर मला वाटतं 6 वाजेपर्यंत आपल्या 3 मॅच होतील. टीम मिटिंग करत बसू नका. भूषणच्या प्रत्येक षटकासाठी मनीष अधिकारी यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. धनराशी तुम्ही लावतायत परंतु ते तिथे थेट इथे आले पाहिजेत. बारा धावा धावसंख्या बलका इथे पाहायला मिळत आहेत. भूषण अधिकारी साठी ओव्हर द विकेट. स्लोवर वन ऑन साइड ला या ठिकाणी पिकअप शॉट पाहायला मिळालाय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडस मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. फोमलिंग मध्ये दुहेरी धाव देखील अर्जित झाले. बॅक टू बॅक 2 दुहेरी धावा इथे अर्जित झाल्या भूषण अधिकारीच्या माध्यमातून. भूषण हा असा खेळाडू होता जो स्लॉग स्वीप मध्ये अगदी फॉलिंग स्वीप मध्ये बादशाह याला या परिसरामध्ये मॉडर्न कृष्ण सातपुते देखील म्हणायचे. परंतु क्रिकेटपासून थोडा कालावधी बघितला तर प्रॅक्टिस कमी झाल्यामुळे त्याच्या खेळामध्ये थोडी उतरती कळाली, नाहीतर हा खेळाडू फार प्रसिद्ध होऊ शकला असता. ओ ही लाईन चांगली आहे. ऑफ स्टंप नव्हे तर स्टंपच्याही पलीकडे आले होते आणि तिथे ऑन साईडला खेळायला गेले. इथे चेंडू आणि फळीमध्ये संगम पाहायला मिळत नाही. आला डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉलवर प्रेशर इथे वाढत चाललंय कारण धावसंख्या ही चांगली जर सज्ज करायची असेल, एका सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचवायची असेल तर 40 वरती धावा इथे असणं गरजेचं आहे. धावसंख्या आहे धावसंख्या फलकावर 14 आणि आतापर्यंत फलंदाज बाद झालाय विपुल जो 9 बाद झालाय. त्यानंतर धावसंख्येचा आलेख कमी झालाय. धावसंख्येचा ग्राफ आलेख उंची ही वाढवायची असते, ती वाढवावी लागते. वाढवण्यासाठी खेळावं लागेल आणि ते खेळ चांगला करावा लागेल. ड्राईव्ह करतायत समोरच्या दिशेने. लॉंगॉल शेतामध्ये 20 मध्ये खेळले होते. क्षेत्ररक्षक आले, वेगाने आले. एकच मिळणार, एकच 15. तर सोमाचं द्वितीय षटक इथे अंतिम चेंडू बाकी आहे. त्यांनी आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 5 धावा दिल्यात. एक महत्वपूर्ण विकेट देखील त्याच्या माध्यमातून प्राप्त झाली. ती विपुलची विकेट होती. जो चेंडू अत्यंत खराब होता, अखूडच्याही अखूड असा चेंडू तिथे एका मोठ्या खेळाडूला त्यांनी बाद केलं.
अंतिम फुल टॉस मिड विकेट झोन मध्ये फटका दमदार आहे असरदार आणि चेंडू करतो ई ते डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार चार पूर्ण मेजवानी पाहायला मिळाली आणि बॅट्समनने ती कबूल देखील केली स्वीकार केली आणि अशा पद्धतीने त्यांनी तो चेंडू डिपॉझिट केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दोन षटकांचा खेळ संपन्न झाला दोन षटकांमध्ये पाण्याचा ब्रेक ड्रिंक्स ब्रेक पाणी हे तो जल हे तो कल हे पाणी प्या कारण मॅच होतील त्या त्या टीमने जाऊन स्नेहभोजन करून घ्या पहिल्या मॅचमध्ये रायझिंग स्टार्स आणि गेम चेंजर त्यांनी जाऊन स्नेहभोजन करायचंय त्यानंतर रॉयल टायगर विपक्ष सिद्धेश्वर इलेव्हन या संघाने देखील ही मॅच झाल्यानंतर तुम्ही स्नेहभोजन करून घ्या आणि त्यानंतर सिद्धिविनायक इलेव्हन सह्याद्री इलेव्हन यामध्ये होणाऱ्या मॅचमधून त्यांनी देखील स्नेहभोजन करायचंय ज्यांना ज्यांना ज्यांची मॅच झाली त्यांनी स्नेहभोजन करून घ्यायचंय नंतर आम्हाला सांगायचं नाही की आम्हाला भेटलं नाही भरपूर प्रचंड कष्ट इथे या व्यवस्थापन समितीने घेतले आहेत बापूजी अधिकारी यांचं पूर्णत्वाने कटाक्ष आहे की प्रत्येक खेळाडू खेळला पाहिजे प्रत्येक खेळाडू सपोर्ट भरलं पाहिजे प्रत्येक खेळाडू हा मनोरंजनात्मक खेळ इथे दिसून आला पाहिजे आणि त्या पद्धतीने आज सगळा साकुर्ली गाव एकत्र झालाय त्याचप्रमाणे या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत जे ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्नेहपूजनाचा आस्वाद घ्यायचा आहे त्याचप्रमाणे लहान मुलं सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा जाऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे विलास षडक क्रमांक तिसरं सुरुवात झाली विलास आणि बॅटिंग मार्क आपण पाहतोय भूषण अधिकारी आतापर्यंत भूषणच्या बॅट मधून इथे सात धावा लागल्यात स्लोवर वन पिक केलाय मिड विकेट झोन मध्ये डीप मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय आणि इथे येतील सहा धावा व्हॉट अ फॅबुलस हिट जुना जाणता भूषण अधिकारी इथे उतरलाय आणि पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे मनीष अधिकारी यांच्याकडनं रोख रक्कम भूषण अधिकारी सरी 500 रुपये मॅच झाल्यानंतर भूषण अधिकारीने घेऊन जायचंय भूषण अधिकारींना षटकारासाठी आणि राणोजी अधिकारी यांच्याकडनं पण 100 रुपये आले दा लक्षात असू द्या कारण राणोजी अधिकारी सांगितलंय प्रत्येक खेळाडूला षटकारासाठी 100 रुपये स्लोवर वन पिक केलाय डीप मिड विकेट बॅकवर्ड स्कोअर लेग झोन त्या ठिकाणी आपण बघतोय पिक केलाय स्टम्पच्या लाईन मध्ये मिड विकेट होणार नाहीये स्कोअर लेग झोन मध्ये वन बाउन्स ओव्हर दी रोप षटकारानंतर चौकार भूषण अधिकारी पुन्हा एकदा आलाय फॉर्म मध्ये परत भरपूर वर्षानंतर आज त्याचा क्रिकेट आम्ही ते बहरताना पाहतोय आणि निमित्त आहे साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024 आणि पर्व पहिल्यामधील दुसरी मॅच जी आपल्याला पाहायला मिळते GTC ग्लोबल टेनिस बॉल क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आज ग्लोबली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली जाते कारण आजचा लोबो जर बघितला SPL साकुर्ली प्रीमियर लीग SPL SHPL म्हणजे साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024 रॉयल टायगर संघ रॉयल पद्धतीने खेळतोय काय बॅटिंग केली जाते 31 धावा धावसंख्या फलकावर धनाजी अधिकारी यांच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंतेचं वातावरण निर्माण झालंय कारण राणोजी अधिकारी प्रत्येक षटकारावर 100 रुपयाची उधळणूक करतायत 500 रुपये मनुष्य अधिकारींच्या माध्यमातून प्राप्त झाले व्हाईट बॉल आलाय अतिरिक्त स्वरूपामध्ये एक धाव धावसंख्या फलकावर लागणार पहिल्या मॅच मध्ये 67 होत्या 5 ओव्हरची मॅच आणि त्यानंतर आता इथून 4 ओव्हरच्या मॅच 50-55 धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल
32 लागले गेल्यात. तिसरं षडक महागड षडक विलास यांचं पाहायला मिळतं. स्लोवर वन पिक करू शकले नाहीयेत, परंतु लाईन बघितली तर लेक्समच्या बाहेर पंचांनी निर्देशित केलंय. आणखी एक वाईट बॉल, बॅक टू बॅक दोन वाईड आले विलासचे. अतिरिक्त स्वरूपामध्ये ज्या ज्या धावा येतात त्या बोनस स्वरूपामध्ये येतात. बर, अंपायर थोडस वेट करा आणि मग निर्णय देत जा, कारण एकदा तुम्ही दिलेल्या आदेशानुसार आम्ही घोषणा करत असतो आणि पुन्हा शब्द बदलायचे. आता एक काढली ना, दोन काढल्या. 32 आणि 2 34 34 धावा या ठिकाणी धावसंख्या फलका इथे पाहायला मिळते. स्कोर कार्ड खूप चांगल्या पद्धतीने इथे मूव्ह होतोय, कारण धावफलक सजणं, फुलवणं, हलवणं आणि ते खेळतर ठेवणं गरजेचं आहे. स्लोवर वन, ओ भूषणला स्लोअर वन वर सातत्याने फसवलं गेलं आणि अशा पद्धतीने विलासने या स्लोअर वन वर स्कोरच स्लो करून टाकलाय. भूषणनं डॉटबॉल खेळतोय, भूषणला देखील या ओव्हरमध्ये थोडस संघर्ष करावा लागला. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 11.50 सरासरीने 34 धावा आणि आतापर्यंत फलंदाज बाद झाला एकच, तो म्हणजे विपुल. नाणेफेकीचा कोल करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सिद्धिविनायक इलेव्हन संघाचे कर्णधार, सह्याद्री इलेव्हन संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे प्रतिनिधी, दोन्ही संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कर्णधार, संघनायक आपण उपस्थित राहा आणि नाणेफेकीचा कोल आपण मी झुंजारराव साहेबांना विनंती करेल की आपण आपलं शुभ असते नाणेफेकीचा कोल इथे करणार आहात. सिद्धिविनायक इलेव्हन आणि सह्याद्री इलेव्हन. चला नाणेफेकीचा कोल करण्यासाठी आपण या. सह्याद्री इलेव्हन संघाचे कर्णधार आणि सिद्धिविनायक इलेव्हन संघाचे कर्णधार. आमचे सर्वांचे लडके झुंजारराव साहेब यांच्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कोल करणार आहोत. साहेब त्या साईडला उभं राहा, इकडनं कॅमेरा आहे बघा. नाणेफेकीचा कोल होतोय आणि नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे टीम सह्याद्री इलेव्हन संघाने. नाणेफेकीचा कोल जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि सिद्धिविनायक इलेव्हन संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. हो पुढे आले होते, अक्रॉस लाईन खेळायला गेले, ब्लाइंड शॉट, चेंडू आणि फळीमध्ये संगम होताना पाहायला मिळत नाहीये. आला इथे डॉट बॉल, अंतिम षडक सागरचं प्रगती पदव असताना 2 चेंडू बॅक टू बॅक इथे आले डॉट, 2 चेंडू निर्धाव, 2 चेंडू बिंदी गेंद, हार्ड लेंथ, क्लासिक डिलिव्हरी. यावेळेस ऑन साईडला आपण बघू शकतो स्कोअर होते. विकेट फाईन लेग झोन मध्ये पुल करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट शॉट टोजला लागला, लॉंग दी कार्पेट तिथे फील्ड केलं गेलं, मिळाली एक सिंगल. अशा पद्धतीने एक लावले, 2 चेंडू 0 पेक्षा 1 नेहमी चांगलंय. 35 पर्यंत पोहोचले, 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल रॉयल टायगर. पहिल्या 2 ते 3 ओव्हर मध्ये बघितलं तर टार्गेट खूप चांगला होता. अंतिम षटक जिथून सुरू झालंय तिथून धावा फक्त एकच आली. 3 चेंडू मध्ये 1 धावा आली. अंतिम 3 चेंडू मध्ये किती धावा येतील भूषण वर जबाबदारी असणार आहे. भूषणला जे विलासने जे षडक हाताळलं यावेळेस लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फटका दमदार आहे, टायमिंग बेमिसाल. आणि आता आपण बघू शकतो एरल रूटने 1 बाउन्स ओव्हर दी रोप, भूषण अधिकारीच्या बॅटमधून आलाय आणखीन एक दमदार चौकार. Only 2 balls are remaining. शेवटचे 2 चेंडू शिल्लक बाकी शेष इथे पाहायला मिळत आहेत आणि बॅटिंग मार्कवर चांगला फॉर्म मध्ये असणारा भूषण जो सर्वाधिक इथे चांगला खेळलाय. फुल टॉस, लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल, आणखीन एक धाव वाढणार आहे.
अतिरिक्त स्वरूपामध्ये 40 लागल्या गेल्या समांतर दिशेने आपण बघू शकतो. अवांतर आणि अवांतर दिशेने समीकरण बदललंय 40 वर. एक्केचाळीस 42 लागल्या गेल्या व्हाईट बॉलने. एक्स्ट्रा स्वरूपात धाव आणखीन एक अतिरिक्त लागले. 42 लागल्या गेल्या, 40 पुढे आलेत, म्हणजे स्कोर एक फायटिंग स्कोर झालाय. या वेज अवे फ्रॉम द बॉडी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू बघितला तर मिड ऑफला फील्ड केला गेला, लॉंग ऑफ पर्यंत जाऊ देखील दिला नाहीये आणि अशा पद्धतीने रनआउटची विकेट प्राप्त होईल. सुंदर क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने रनआउटची संधी प्राप्त झाली. एक धाव मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज झाला. इथे धावबाद धावसंख्या फलकाबाद धावा झाल्या 43 कराव्या लागतील 11 सरासरीने 4 ओव्हरमध्ये 44. तर हा 44 टार्गेट कसा असेल, तत्पूर्वी भूषण अधिकारीने यायचंय आणि आपलं पारितोषिक काही इजा झाली तर संपर्क साधायचा, लक्षात असू द्या. तर पहिल्या मॅच मध्ये पोस्टमन ठरलेत मॅन ऑफ द मॅच. आम्ही पोस्टमनला विनंती करेल की आपण या मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. तत्पूर्वी आपण इथे 500 आणि 600 रुपये एकंदरीत इथे मिळतील 600 रुपये. मी मनीष अधिकारी आणि रानोजी यांना विनंती करेल की आपण हे पारितोषिक आपण द्या समोर या. इथेच द्या चला. आणि या पैशांचा वापर हा चांगल्या ठिकाणी झाला पाहिजे, सर्वाधिक महत्त्वपूर्ण. धन्यवाद दत्तात्रय फर्डे सर. धन्यवाद दत्तात्रय फर्डे सर. बॅटिंग केली रॉयल टायगर या संघाने आणि 4 षटकाचा विचार केला तर एकंदरीत 4 षटकामध्ये 10 बनवल्यात. 43 आणि विजयासाठी सिद्धेश्वर 11 संघाला बनवायच्या 11.00 च्या सरासरीने 44 धावा.
सिद्धेश्वर इलेवन संतोषजी अधिकारी यांचा संघ आहे. तर एका बाजूला पाहिलं तर रॉयल टायगर हा राणूजी नामदेव अधिकारी आणि प्रकाश वसंत देशमुख या संघाचे संघ मालक आहेत. पाहूया या मॅच मध्ये काय घडेल. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा म्हणणाऱ्या क्रिकेटच्या दुनियेमध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं मी रमेश शिंदे या दुपारच्या सत्रामध्ये शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करेल आणि घेऊन जाईल तुम्हाला क्रिकेटच्या विश्वसनीय विलोभनीय संघर्षाने भरलेल्या मैदानाकडे जिथे 11.00 रणसंग्राम पाहायला मिळेल. बॅटिंग करणारी टीम सिद्धेश्वर इलेवन संघाच्या वतीनं सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल. बॅट्समन प्रिन्स आणि सोबतीला फलंदाज मधुकर. पहिला बॉल प्रिन्सच्या बॅटमध्ये खणखणीत प्रहार या ठिकाणी पाहायला मिळेल का. बॉल निघून गेला स्कोर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. माफ करा मधुकरच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर माधुर्यपूर्ण चार चौका. खेळाडून अर्थात रॉयल टायगर संघाच्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाने झेल जर पकडला तर राणोजी अधिकारी यांच्याकडनं त्या झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या बॉलवर मधुकरनं ठोकला चौकार. धावा वाचवावा लागतील मित्रमंडळी या मॅचमध्ये रॉयल टायगर संघाच्या क्षेत्ररक्षकांना. 4 षटकांनी 44 धावांचं आव्हान. पहिल्या बॉलला सुरुवात झाली चौका ठोकला. शॉर्ट ऑफ बुडलींचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बळालाय आणि यावेळेस फेकला डॉट बॉल. कमबॅक केलंय गोलंदाज विपुलनं. क्षमता या खेळाडूकडे पण या कमबॅकचं सातत्य किती आहे पाहणं गरजेचं आहे. राणोजी अधिकारी आपल्या टीमला अर्थात रॉयल टायगर या संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. म्हणजे आपल्या धावा बनल्या होत्या 43 त्यामधील 2 धावा मायनस म्हणजे आपल्या संघाच्या स्कोर बोर्डवर 10:41 आणि प्रतिस्पर्धी संघाला बनवायच्या 42 धावा. छोट्या छोट्या चुका आणि ती पेनल्टी तुमच्या विकेट किपरच्या पायामध्ये शूज नाहीयेत. चप्पल घालून तुम्ही हा सामना खेळू शकत नाही. खेळाल तर 2 धावांची पेनल्टी तुम्हाला सामोरं जावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचं लक्ष तुमच्या प्रत्येक खेळाडूच्या ऍक्शनवर आहे. त्याच्या ड्रेसिंगवर आहे. कंपल्सरी चेसिंगवर देखील आहे. या सगळ्या गोष्टी आज साकुरली होळी प्रीमियर लीग 2024च्या वतीनं तुम्ही अनुभवू शकाल. ही आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू डीजे. प्रेक्षकांना महत्वाची सूचना. स्क्रीनच्या पाठीमागे जे वडाचं झाड आहे तिथे जेवढ्या जेवढ्या मालकांनी गाड्या लावलेल्या आहेत पार्क केलेल्या आहेत त्या सगळ्या गाड्या ज्यांच्या कोण्याच्या असतील त्या बाजूला घ्यायच्या. मित्रांनो तिथे भोजनाची व्यवस्था केलेली आहे. साईड स्क्रीनच्या पाठीमागे काय फटके खेळले जात आहेत. साईड स्क्रीनच्या पाठीमागे वडाचं झाड आहे त्याच्या खाली जेवढ्या जेवढ्या कोणाची गाड्या लावल्या असतील कृपया मित्रांनो बाजूला घ्या. तिथे जेवणाची व्यवस्था केली याची नोंद आपण ठेवायची आहे. जाऊ मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये मधुकर रावाच्या फलंदाजाने धुमाकूळ घातलाय. का बॅटिंग करतायत. प्रत्येक बॉलला सीमारेषेचं दर्शन घडवणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन मधुकर आपल्या संघासाठी करतायत. इथे कमबॅक केले गोलंदाज विपुलनं. परंतु विपुलनं पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त मार तर खाल्लाय. कारण पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या बॉलवर 4, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर 0, चौथा बॉल देखील चौकार आणि पाचव्या बॉलवर षटकार, शेवटचा बॉल डॉट. एकंदरीत 6 चेंडू फेकले गोलंदाज विपुलनं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल आणि तब्बल 14 धावा. याला म्हणतात वारा पाहून पाठ फिरवणं, याला म्हणतात परिस्थितीनुसार वागणं आणि यालाच म्हणतात अंथरून पाहून पाय पसरणं, याला म्हणतात अकाउंटला किती आहे ते पाहून खर्च करणं आणि परिस्थितीनुसार वागणं. ही बॅटिंग मधुकरची पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग करतायत बॅट्समन मधुकर सिद्धेश्वर इलेवन संघाच्या वतीनं. सध्याच्या घडीला वर्चस्व आहे सिद्धेश्वर इलेवन संघाचं. पण म्हटलं जाताना क्रिकेट आहे. कधी कोणती दोलाई मानता पाहायला मिळेल सांगता येणार नाही. कधी कोणते क्षण कुठे बदलतील हे देखील सांगता येणार नाही. मी तर म्हणेन सध्याच्या घडीला टीम रॉयल टायगर संघाला टायगर
हे नाव जिवंत करायचे आणि व्हीके टेकिंग बॉलिंग करायची आहे. एक ब्रीथची नितांत गरज आहे, विकेटची नितांत गरज आहे. सामना जिंकायचा असेल तर विकेट पाडणं आणि धावांना खिंडार लावणं हे काम जो गोलंदाज करेल तो संघ निश्चितच या सामन्यामध्ये विजय होईल, शंका नाही आहे. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 42 धावांचा टार्गेट आहे. 42 धावांचा पाठलाग करणारी टीम सिद्धेश्वर इलेव्हन संघानं पहिल्या ओव्हरमध्ये मधुकरनं स्वतःला सिद्ध केलं आणि पहिल्या षटकामध्ये विकेट्स न गमावता टीमची टोटल धावपलकावर बिनबाद तब्बल 14 धावा. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवर आहेत गोलंदाज. रॉयल टायगर संघाच्या वतीनं रानोजी अधिकारी यांनी कोणावर विश्वास ठेवला हे पाहणं या मॅचमध्ये गरजेचं आहे आणि त्याच विश्वासाला कोणता गोलंदाज खरा उतरेल हे देखील पाहणं या मॅचमध्ये गरजेचं आहे. सुंदर वातावरणामध्ये चाललेली स्पर्धा, जवळपास या संपूर्ण स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील विद्यमान स्थितीमध्ये चाललेली दुसरी मॅच. आजच्या दिवसामध्ये तब्बल 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 1:48 मित्रांनो झालेले आहेत, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, या कारणानं ऑफिसियल आपण सूचना द्या आणि सामन्याला लगेचच आपण या ठिकाणी सुरुवात करायची आहे. दैदीप्यमान वातावरण, सह्याद्रीला देखील अभिमान आणि हेवा आभ्या अभिलाषा आणि आशा वाटावी असं वातावरण. डोळकामच्या क्रीडा पंढरीला आदर्शवत ठरणारी स्पर्धा आपण पाहतोय. साकुर्ली होळी प्रीमियर लीग सन 2024 तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मी रमेश शिंदे दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करेल. जेव्हा आपण मॅचच्या दिशेने बॉल शिल्लकात 18 आणि 18 चेंडूंचा विचार केला तर अजूनही हा सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला अर्थात सिद्धेश्वर इलेव्हन संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष तर करतोय, पण या संघर्षातून मार्ग निघेल का? 18 बॉलमध्ये अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. मनोज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. गतीमध्ये परिवर्तन, रिवर्सचा केला प्रयत्न आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन होते समीर अधिकारी, आपण जर झेल पकडला तर निलेश अधिकारी यांच्याकडनं त्या झेलसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. पण मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन प्रिन्स, व्हाय मी कॉल अ प्रिन्स, राजाप्रमाणे बॅटिंग करतायत बॅट्समन प्रिन्स. जबरदस्त षटका ठोकलाय, इथे देखील फटका चांगला आहे, क्रिकेटचा नजाकत आणि बॉल निघून गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, स्क्वेअर लेग गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रिन्सच्या बॅटमधनं आणखी एकदा देता स्ट्रोक, 4 चौका. आणि त्यामधील आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, सन्माननीय दिनकरजी अधिकारी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, आपलं सहर्ष स्वागत आहे. सगळ्या बाजूने बॅटिंग करतात बॅट्समन प्रिन्स, इथे मात्र संकटात आहेत, संकट निघालं. डीप मध्ये फिल्डर, आपली छाती पहिल्यांदा तपासा आणि त्रास होत असेल तर आम्हाला सांगा तुम्हाला काय हवंय. इकडे सगळी व्यवस्था केलेली आहे, उन्हाचा जोर जास्त आहे, जास्त लागला असेल तर फक्त इशारा करा. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन प्रिन्स आपल्या प्रतिस्पर्धी संघाला सांगत असताना, पंछी नदिया पवन के झोके, कोई सर हद ना हमें रोके, कोण रोखणार प्रिन्स नावाचं वादळ. का बॅटिंग करतायत, एक सिंगल कम्प्लीट आणि धावसंख्या धावपलकावर तब्बल 25 धावा. विजयाकडे आगेकूच करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. सिद्धेश्वर इलेव्हन, व्हाईट बॉल एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर तब्बल 26 धावा. फक्त 42 धावांचं आव्हान आहे मित्रांनो. दुसरं षटक मार्गस्थ आहे, जसं विपुलनं मार खाल्लाय तसं या षटकामध्ये मनोज देखील खूप मार खाताना पाहायला मिळतोय. याचं कारण मधुकर आणि प्रिन्स या दोन्ही फलंदाजांची अपलातून बॅटिंग. यावेळेस बॉलला पाठवलंय थेट 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 मैदानाच्या बाहेर. बॅट्समन मधुकरच्या बॅटमधनं आणखी एक कडक षटकार.
तब्बल 38 विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना जवळपास फिनिश होतोय की काय ही चिन्हे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. वाय मी कॉल अ प्रिन्स आणि या प्रश्नाचं उत्तर दिलंय. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकला बॅटिंग करणाऱ्या टीम सिद्धेश्वर इलेव्हन या संघानं. हार्दिक अभिनंदन. सिद्धेश्वर इलेव्हन जिंकला अँड हार्ड लक टीम रॉयल टायगर.